चला जाणून घेऊयात पहिल्या पावसात मातीचा सुवास येतो तरी कोठून पहिल्या पावसाची ओढ ही प्रत्येकालाच असते शेतकरी तर चातकासारखी पावसाची वाट बघत असतो पहिला पाऊस पडला की मातीचा इतर सर्व सुगंधाहून वेगळा सुवास आपल्याला धुंद करून जातो कित्येक कवींना या पावसाने मातीच्या सुवासाने लिहित केले पण हा सुगंध मातीत कोण पेरत हा प्रश्न तुम्हाला पडलाय का कधी मातीचा गंध हा वेगवेगळ्या कारणांमुळे येतो यापैकी मातीचा एक प्रकारचा सुगंध हा विशिष्ट जीवाणूंमुळे निर्माण होतो मातीवरून कोरडी जरी दिसत असली तरी आत थोडासा ओलावा असतो त्यात ऍसिटिनो नावाचे जीवाणू वेटोळे करून राहत असतात जेव्हा जमीन वाळते तेव्हा हे जीवाणू मातीचे स्पोर्स म्हणजे बीजूक तयार करतात जेव्हा पहिला पाऊस पडतो तेव्हा ॲसिटिनोमायसेटिसच्या मायसेटिसच्या जीवाणूंचे स्पोर्स हवेत उधळतात पावसाच्या पाण्यातील बाष्प आणि पाऊस हे एरोसोल या एअर एर सारखे काम करतात हे एरोसोल थेट आपल्या नाकापर्यंत भिजलेल्या मातीचा सुगंध घेऊन येतात या स्पोर्ट्समध्ये मातीचा सुवास असतो हे जीवाणू जगभर आढळतात याशिवायही आणखी एका प्रकारचा वास तयार होतो हा वास वनस्पती व वा झाडे जे तेल उत्सर्जित करतात त्यापासून निर्माण होतो हे वनस्पतींनी उत्सर्जित केलेले तेल खडकावर पडते त्या तेलाची सेंद्रिय व इतर रसायनांशीच म्हणजेच गॅसोलिनशी अभिक्रिया होते आणि वायू उत्सर्जित होतो हाही सुगंध मनाला आनंदित व ताजेतवाने करणारा असतो पावसाच्या आम्लतेमुळेही वेगळ्या प्रकारचा वास निर्माण होतो हे पाणी मातीवर पडल्यानंतर आम्लधर्मी पाण्याशी मातीतील रसायनांशी अभिक्रिया होते व सुवास निर्माण होतो पावसाच्या पाण्यामुळे जमिनीतील माती वेगळी होते मोकळी होते भूगर्भातील खनिजे या पाण्याने सुट्टी होऊन त्यांची अभिक्रिया गॅसोलिनशी होते पण या क्रियेमुळे अतिशय वेगळा असा उग्रवास येतो